आणि आता पाहणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची, राज्यभरातल्या सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात. एकनाथ शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नोंदवलं आणि सोबत भरत गोगावले यांचं प्रतोदपद सुद्धा अध्यक्षांनी वैध ठरवलंय. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातो. हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. तर पक्ष म्हणजे आपली खासगी मालमत्ता नाही हे सांगणारा आजचा निकाल असल्याचं सुद्धा ते म्हणाले. तुम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण ठेवल्याची टीका त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली. यापुढे भरत गोगावलेंचा व्हीप पाळला नाही तर उद्धव ठाकरे गटाचे सगळे आमदार अपात्र ठरणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सुप्रीम कोर्टाचे निर्णय डावललेले असून ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे आणि आपल्याला हा निकाल अपेक्षितच असल्याचं ते म्हणाले. तर देशाची लोकशाही पायदळी तुडवली जात असून नार्वेकर यांनी पक्षांतराचा राजमार्ग दाखवल्याची टीका सुद्धा केली आहे. हा न्यायालयीन निर्णय नाही तर राजकीय निवाडा असल्याची पहिली प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. सोबत सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन डावलण्यात आली आहे. व्हीप देण्याचा निर्णय पक्ष संघटनेचा असल्याचं ते म्हणाले. आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे. दरम्यान ही लोकशाहीची हत्या असल्याचं ते म्हणाले. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत तर बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं. उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद शिवसेना पक्षाच्या घटनेला धरून नाही असं निरीक्षण नार्वेकरांनी केलंय. तर पक्षप्रमुखाचाच निर्णय हा अंतिम ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आलाय. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या घटनेनुसार आता पक्षप्रमुखांचं मत म्हणजेच पक्षाची भूमिका नाही आणि सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय हा अंतिम असल्याचं विधानसभा अध्यक्षांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. 2018 पक्षामध्ये कोणत्याही निवडणुका झाल्या नाही असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आणि 2018 घटना दुरुस्ती मूळ घटनेला धरून नसल्याचं ते म्हणाले. 21 जून 2022 शिवसेनेत दोन गट पडल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं निकाल लागल्याचा जळगावमधील एरोंडेलमध्ये चिमणराव पाटलांचं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून तसंच डीजेच्या तालावर नृत्य धरत ठेका धरत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा निकालाचा आनंद साजरा केला. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी दिल्यानंतर आता शिंदे शिवसेनेच्या वतीनं तुळजाभवानी मंदिरासमोर फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय आणि लोकशाहीच्या मार्गानं निर्णय दिलेला असून हा निर्णय आता तुळजाभवानीच्या आशीर्वादानं मिळाला असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची त्याचबरोबर 16 आमदार हे पात्र असल्याचे निकाल दिलाय आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी शिवसैनिकांनी एकत्र येऊन गर्दी केली. यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केलाय. मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूनं लागलेल्या निकालाचं आळंदीमध्ये स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आलाय. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचा ठाकरे गटानं निषेध नोंदवलाय. डोंबिवलीच्या शिवसेना शहर शाखेमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना डोक्याला काळ्या फिती बांधून या निकालाचा निषेध नोंदवलाय. वर्धेच्या पुलगावामध्ये ठाकरे गटाकडून बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि आशिष पांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करत या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूनं निकाल लागल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकरांचे पोस्टर जाळून तीव्र निषेध व्यक्त केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला असून उद्धव ठाकरे समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. यावेळी समर्थकांनी एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलंय.
तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर धुळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. यावेळी संतप्त उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शहरामधील कराचीवाला चौकात एकत्र येत जोरदार आंदोलन केलं. यावेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा लोकशाहीचा खुनी असा उल्लेख असलेले बॅनर्स या ठिकाणी झळकवले. राहुल नार्वेकर यांनी निर्णय देऊ द्या, सुप्रीम कोर्टात काय व्हायचंय ते होऊ द्या, यावर जनतेचं कोर्ट आहे, नक्की खरा फैसला होणार, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. लोकसभेसाठी इच्छुक नाही पण पक्षानं संधी दिली, उमेदवारी मिळाली तर जळगाव मतदारसंघातून लोकसभा लढणार असल्याचं सांगत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. जळगावातील पारोळा येथील शिरसमाणी ग्रामपंचायतीच्या शरद पवार गटाच्या सरपंचांसह सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आणि यावेळेस आमदार चिमणराव पाटलांच्या हस्ते गळ्यात मफलर घालत सरपंच आणि उपसरपंचांसह सदस्यांनी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय. जलजीवन मिशन अंतर्गत आता मावळातील प्रतिशिर्डी शिरगाव इथे कामासाठी आणलेली पीव्हीसी पाईप अज्ञातानं लावलेल्या आगीत जळून खाक झाल्यात. या आगीमध्ये 88 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. धाराशिव तालुक्यामधल्या सारोळा गावात जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा बसत असून गावामधील नागरिकांना आणि महिलांना रात्र जागून पाणी भरावं लागतंय. तर गावात पाणी टंचाईचं नियोजन करण्यात आलं तरी उपाययोजना तात्काळ राबवत नसल्यानं गावकऱ्यांना आणि महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतीय. अमळनेर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांसह जिल्ह्यामधील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांचं शासनाच्या योजनेत फसवणूक झाली आहे. यासंदर्भात आता तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांनी थेट जमिनीमध्ये गाडून घेत आंदोलन करण्याचा जिल्हा प्रशासनाला इशारा दिला. मुळशी तालुक्यामधल्या प्रजिमा येथील ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली आहे आणि हा पूल धोकादायक स्थितीत असून या मार्गावर मोठ्या संख्येनं पर्यटक लोणावळ्यात फिरायला येतात. इथं कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी आता नवा पूल उभारावा अशी मागणी नागरिक करतात. महिन्याभराहून अधिक काळ सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपाचा मोठा फटका. हा अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारापासून वंचित असलेल्या 58 लाख बालकांना आणि जवळपास 10 लाख गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना बसतो. पुरेसा पोषण आहार मिळत नसल्यामुळे लाखो बालकं कुपोषणाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुप्रतीक्षित अशा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू प्रकल्पाचं शुक्रवारी 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आणि मुंबई आणि नवी मुंबई याला जोडणाऱ्या या 22 किलोमीटर लांबीच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. विशिष्ट प्रकारच्या वाहनांना या पुलावरून प्रवेश बंदी करण्यात आली. कोस्टल रोडवर बेस बससाठी स्वतंत्र मार्गिका असेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, मात्र अशा प्रकारे कोणतीही स्वतंत्र मार्गिका नाही. मात्र कोस्टल रोडवरून सर्व प्रकारच्या परिवहन सेवांना प्रवास करता येणार आहे. कोस्टल रोडचा दक्षिण दिशेकडील वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा आता 9 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तर मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक असणार आहे. MSRDCच्या वतीनं गॅन्ट्री बसवण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार असून कामादरम्यान मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरील सगळ्या हलक्या आणि जड वावजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सुरक्षितता अभियान राबवतं. यंदा हे अभियान एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सगळ्या आगार पातळीवर एकाच वेळेस 11 ते 25 जानेवारी दरम्यान राबवलं जाणार आहे. राज्य परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयामधील वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 187 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी आता सुमारे 58 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परिणामी कोणत्याही वेळेस महामार्गावर स्पीडगन इंटरसेप्टर वाहनं तैनात करण्यात शक्य आहे, त्यामुळे कॅमेरे चुकवून वाऱ्याच्या वेगानं वाहन चालवणाऱ्यांना रोखणं आता शक्य होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्री पडलेल्या हलक्या पावसानं प्रदूषणाचा कहर कमी केलाय. वातावरणामधील धुलीकण जमिनीवर बसले, त्यामुळे आता मुंबईच्या हवेतील प्रदूषकांचं प्रमाण रोजच्या तुलनेमध्ये कमी नोंदवण्यात आलंय. मुंबईमधल्या मोकळ्या जागा भूखंडांचं धोरण तयार असलेले तरी पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्था
आणि विरोधी पक्षांच्या आक्षेपामुळे अंतिम धोरण अद्याप निश्चित झालेलं नाहीये. पालिका येत्या 15 दिवसात अंतिम धोरणावर निर्णय घेणार असल्याची माहिती उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. तर वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर येथील वसाहतींचा पुनर्विकास मोतीलाल नगरच्या मार्फत होणार आहे आणि या पुनर्विकासातून म्हाडाला सामान्यांसाठी 16 ते विक्रीसाठी 300 चौरस फुटाची 5,000 घरं तसंच 9,000 कोटींचा महसूल मिळणार आहे. गिरणी कामगारांना घरांसाठी कल्याणच्या ग्रामीण भागामधील रात्ते गावात 56 एकरचा भूखंड प्रति चौरस मीटर 1 रुपया भाडेकरारानं म्हाडाला देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे आणि याच ठिकाणी आता गिरणी कामगारांसाठी कायमस्वरूपी 19,000 घरं देण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत. तर डोंबिवलीमधल्या मानपाडा परिसरामध्ये झालेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाला. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गोळीबार करणारा अजय सिंग आणि त्याच्या 4 साथीदारांना अटक केली आहे. संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाच्या आसपास अधिकृत आणि अनधिकृत दुकानांचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागलाय. तर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं यावर कारवाईचा बडगा उगारलाय आणि 5 दुकानांचं अतिक्रमण काढल्यानंतर मनसेसह व्यापाऱ्यांनी मोहिमेला कडाडून विरोध केलाय. बापानं मुलीकडून मोबाईलचा डिस्प्ले फुटला म्हणून लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली आहे. यामध्ये 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे आणि तिचा डावा हात फ्रॅक्चर झालाय. सागर जीवन वडमारे असं आरोपीचं नाव आणि आरोपी बापाला जिंजी पोलिसांनी अटकही केली. मनमाडच्या बानेवाडी भागात असलेले भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या बानेवाडी प्रकल्पातून टँकरमध्ये आता इंधन भरण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे 150 टँकर पेट्रोल डिझेल घेऊन राज्यातील वेगवेगळ्या भागात रवाना झालेत. तर हिट अँड रन कायद्याबाबत चालकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्यांनी पुन्हा काल संप सुरू केलेला होता. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये उपोषणासाठी इशारा दिला. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अहमदनगरमधून आता जाणार आहेत आणि त्यांचा अहमदनगरमधील मुस्लिम बांधवांनी तिथं राहण्याची सोय सुद्धा त्यांची केली आहे. राहुरी आणि श्रीरामपूर शहरामध्ये उपाटा सेनेच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय. निकालाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आहे. सत्याला सामोरं जाण्याची ठाकरेंची तयारी नाही. उद्धव ठाकरेंच्या उदासीन तीळमुळेच त्यांना पक्ष आणि सत्ता गमवावी लागली आहे. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असल्याचं आता सिद्ध झालंय आणि अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसेंचं कार्यकर्त्यांनी श्री काळाराम मंदिरात आरती करत आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निकाल सुनावल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोषही केला. वाशिममध्ये शिंदे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. आजचा निकाल म्हणजे उभाठा गटातील कावळ्यांना चपराक असल्याची टीका खासदार भावना गवळी यांनी केली आहे. तर परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. रस्त्याच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. मुंबईमधल्या मस्जिद बंदर स्थानकामध्ये धावती लोकल पकडताना एक प्रवासी पडलाय. सुदैवानं ड्युटी पॉइंटमन समीर वाडेंनी वेळीच खरं तर प्रवाशाला मागे ओढत त्याचे प्राणही वाचवले. मुंबईमधल्या बोरिवली भागात एका वकिलाचं अपहरण झाल्याचं समोर आलं. वकिलानं शासकीय कागदपत्रांसंदर्भात काम न केल्यानं आरोपीनं अपहरण केल्याचं समोर आलं. तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत वकिलाची सुटका केली. अंधेरीमध्ये एका हॉटेलमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी तक्रार दाखल होताच गुन्हे शाखेचे अधिकारी दया नायक यांच्या पथकानं 2 आरोपींना अटक केली आणि अधिक तपास सुरू आहे. उदगीरच्या आडत बाजारपेठेमध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि लातूर बाजारपेठेप्रमाणे तुरीला दर देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडनं करण्यात आली आहे. आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परतणार आहोत. त्याचबरोबर आमच्या वेबसाईटला लॉग इन करायला विसरू नका आणि फेसबुक, यूट्यूब आणि एक्स म्हणजेच ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपण पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या.
वाशिम शहरासह रिसोड आणि मालेगाव या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे तूर, कापूस, गहू आणि हरभरा या पिकांसह फळबागांनाही फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. बीड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले. ऐन मोहोर फुलण्याच्या काळामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहोरवर करपा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. कृषी विभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात नांदेडमधल्या माळेगाव यात्रेला सुरुवात झालेली आहे. खंडोबाची भारतातील ही सर्वात मोठी यात्रा मानली जाते. पालखी पूजन आणि त्यानंतर देवस्वारीनं या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. केंद्र सरकारनं लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चंद्रपूरमध्ये वाहन चालकांनी निषेध मोर्चा काढलाय. स्थानिक वरोरा नाका चौक इथनं मोठ्या संख्येमध्ये आंदोलक वाहन चालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. हिट अँड रन कायदा रद्द केला जावा या मागणीसाठी बीडमध्ये वाहन चालक संघटना आक्रमक झाल्या. अहमदनगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग नेकनूर इथं रोखण्यात आला. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. भंडाऱ्यातल्या पवनी इथं ट्रक चालक मालक संघटनेकडनं पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलन करत उपोषणाला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत केंद्र सरकारचा हिट अँड रन कायदा रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर गावात मंत्री अब्दुल सत्तार यांचं आगमन होताच मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी असताना सुद्धा गावात प्रवेश केल्यानं मराठा बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी ट्रक मालक आणि चालकांनी संप पुकारलाय. 19 जानेवारीपासून या संपात टँकर चालक देखील सहभागी होत आहेत. नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वर्ध्यामध्ये चालक एकवटल्याचं पाहायला मिळालं. वर्ध्याच्या रस्त्यांवरील गाड्या थांबवून चालकांना संपामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. स्टेअरिंग छोडो आंदोलन करत चालकांना हार घालून गुलाबाचं फूल देत संपात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. सुनील केदार यांची सुटका झाल्यानंतर रॅली काढण्यात आलेली आहे. सुनील केदार यांच्यासह समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. केदार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळते आहे. तुरुंगातनं मुक्तता झाल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यानं सुनील केदार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विनापरवानगी ही रॅली काढल्यानंतर केदार यांच्यासह समर्थकांवर कलम 143 आणि 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, खरं तर NDCC बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना नागपूरच्या सत्र न्यायालयानं 5 वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर याविरुद्ध सुनील केदारांनी नागपूर उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं आणि उच्च न्यायालयानं जे आहे ते सुनील केदार यांना जामीन मंजूर केला होता. हा जामीन मंजूर झाल्यानंतर काल ज्यावेळी सुनील केदार यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली त्यावेळी जवळपास 2 ते 2500 सुनील केदार समर्थक कार्यकर्ते तुरुंगाच्या बाहेर जमा झाले होते आणि त्यांनी विनापरवानगी रॅली काढत राजकीय शक्ती प्रदर्शन केलं होतं. यावेळी काही आक्षेपार्ह गोष्टी देखील या रॅलीमध्ये करण्यात आल्या आणि विनापरवानगी ही रॅली काढून ट्रॅफिक जाम सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या काल शहरात घडल्या आणि याची दखल पोलिसांनी घेत धंतोली पोलीस स्टेशनमध्ये सुनील केदार यांच्यासह 100 समर्थकांवर जे आहेत ते कलम 143 आणि 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले. त्यामुळे हे गुन्हे दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची या प्रकरणात शक्यता आहे कारण आधीच सुनील केदार जामिनावर बाहेर आणि त्यात आता त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे सुनील केदार यांच्या अडचणी काय वाढतात आणि पोलीस या गुन्हे दाखल झाल्यानंतर काय कारवाई करतात या हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. बरं उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. सोलापूरमध्ये ट्रक चालकांनी आंदोलन केलंय. राष्ट्रीय महामार्गावर वाहनं अडवत ट्रक चालकांनी रास्ता रोको केला. हिट अँड रन कायद्याचा विरोध करत आंदोलकांनी सावळेश्वर टोल नाक्याजवळ टायर जाळत निषेध केलाय.
हिंगोलीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मराठा तरुणांनी घोषणाबाजी केल्याचं समोर आलेलं आहे. या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गावबंदी असताना सुद्धा राजकीय कार्यक्रम होत असल्यानं हे आंदोलन केल्याचं तरुणांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालक संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. केंद्राच्या नव्या कायद्याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर रिक्षाचालक सहभागी झाले होते. छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमान्य.